ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल. आम्ही ऑपरेशन केलं तर तुमचा सुमय्या व्हायला वेळ लागणार नाही. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा अमोल मिटकरींना इशारा. मिटकरींनी राऊतांवर केलेल्या टीकेचा नितीन देशमुखांकडून समाचार. काँग्रेसचे दोन कार्याध्यक्ष आणि दोन माजी राज्यमंत्री भाजपमध्ये येणार. मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेस सोडणाऱ्यांची रांग लागणार. भाजप नेते आशिष देशमुख यांचा दावा. दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरील दावा भाजपला सोडावा लागणार. मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये गेल्यानं भाजपला दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाला सोडावी लागेल. सूत्रांची माहिती. भाजपसोबत गेल्यामुळे विखे पाटलांना व्हायरसची लागण. आमदार रोहित पवारांची विखे पाटलांवर जोरदार टीका. विखे पाटलांच्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरील विक्रम वेताळ टीकेवरून रोहित पवारांचा हल्लाबोल. विकास कामांसाठी मंत्री संदीपान भुमरे 15% कमिशन घेतात. खुलताबाद मधील सोसायटीचे चेअरमन फिरोज पठाण यांचा आरोप. मजूर सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर आरोप. 15% कोणी दिले आरोप सिद्ध करून दाखवा संदीपान भुमरेंचं आव्हान. तर निवडणुका जवळ आल्यात आरोप प्रत्यारोप सुरू होतील भुमरेंचं वक्तव्य. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. राज ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर असताना ही भेट झाली. बहुजन समाज पार्टी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार. बसपा अध्यक्ष मायावती यांची मोठी घोषणा. कोणत्याही युतीसोबत बसपा निवडणूक लढवणार नसल्याची मायावतींची माहिती. नाशिकच्या इगतपुरीमधील आदिवासी बांधवांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. जनमन कार्यक्रमाच्या अंतर्गत मोदींनी कानवई गावातील बांधवांशी संवाद साधला. शरद पवार उद्या सीमा भागातल्या दौऱ्यावर. चिक्कोडी मतदारसंघातून उत्तम पाटलांना मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता. निपाणीमध्ये शरद पवार गटाचं शक्ती प्रदर्शन. नागपुरात रेशीमबागमधील स्मृती मंदिरात आरएसएस आणि भाजपची समन्वय बैठक. संघ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार.